सारनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी आवश्यक असणाऱ्या बिल्डिंग मटेरियलसाठी उत्खनन सुरू असताना तिथे सापडलेल्या संकुलाच्या अवशेषांमध्ये हा कलश उघडकीस आला. त्यात अंत्यसंस्कार केलेल्या हाडांचे तुकडे होते, जे हिंदू प्रथेच्या विरोधात होते. ज्यामुळे डंकेनने असा अंदाज लावला की हे अवशेष बुद्धाच्या उपासकांपैकी कोणाचा तरी एकाचे असावेत. भारतामध्ये धर्माने बहिष्कृत केलेल्या लोकांचा एक समूह, ज्यांच्याबद्दल असा समज रूढ होता की ज्यांना गंगेबद्दल आदर नव्हता आणि ते त्यांच्या मृत शरीराचे अवशेष नदीत विसर्जित करण्याऐवजी जमिनीमध्ये पुरून ठेवत असत. त्याच अवशेषांमध्ये सापडलेल्या एका बुद्धाच्या मूर्तीमुळे डंकेनने काढलेल्या या निष्कर्षाला पुष्टी मिळाली. त्या मूर्तीवर एक शिलालेख होता. त्यावरील नोंद असे सांगत होती की वसंतपाल जो गौरचा राजा होता त्याच्या भावाबरोबर त्या ठिकाणी उपासनेसाठी आणि ध्यान करण्यासाठी तिथे आला होता. ज्यांनी बौद्ध धर्माचे अजून पालन केलेले नाही त्यांनी या पंथाचा स्वीकार करावा असा आदेश त्याने दिला. नमस्कार आणि सप्रेम जय. मी शिल्पा जाधव. अशोका द लॉस्ट एम्परर ऑफ इंडिया या चार्ल्स ॲलन लिखित पुस्तकाच्या 8व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले, जोन्सने त्याच्या मित्राला लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो, यातील नागरी लिपी कळण्यास सोपी आणि आधुनिक आहे, पण त्यावरील इतर शिलालेख कोणत्या लिपीत आहेत आणि त्यांचा अर्थ काय आहे याचा उलगडाच होत नाही. या वाचता न येणाऱ्या शिलालेखातील भाषेमध्ये साधारण 30 अक्षरे असावीत असे दिसते. ही अक्षरं पहिल्याच नजरेत ग्रीक भाषा असल्याचा भास होतो, पण त्या भाषेशी तिचे मुळीच साधर्म्य नाही. जोन्स सोबत काम करणाऱ्या ब्राह्मण पंडितांनी ताबडतोब ती भाषा ब्राह्मी लिपी किंवा साक्षात ब्रह्मानेच लिहिलेली लिपी हो म्हणून अक्षरशः घोषित करून टाकले. त्या ब्राह्मण पंडितांनी या लिपीला ब्राह्मी लिपी ही काव्यमय संज्ञा का वापरली याचा अर्थ युरोपियनांना समजायला पुढील शतक उजाडायला लागलं. अगदी याच काळात भारतीय इतिहासामध्ये बौद्ध धर्माची पाळेमुळे किती खोलवर रुजली होती याचे पुरावे मध्य गंगेच्या पठारी प्रदेशापासून सापडायला सुरुवात झाली. दक्षिण बिहारमधील गया या ठिकाणी तिथील स्थानिक लोक ज्याला बुद्धगया असे म्हणत अशा एका भग्न मंदिराचे अवशेष काही शिलालेखांसहित सापडले. त्याच्यामध्ये 10व्या शतकात बुद्धाच्या विहारासाठी दिलेल्या देणगीची नोंद होती. सर्वज्ञ प्रवर्तक बुद्ध त्याच्या दैवी गुणांसह येथे प्रकट झाला होता अशा शब्दात त्याचा सन्मान केला होता. वाराणसीमध्येही असेच धक्कादायक पुरावे समोर आले, जे असे सुचवितात की हिंदूंचे अतिशय सनातन मानले जाणारे असे हे शहर एकेकाळी दुसऱ्याच एका धर्माशी असलेल्या धार्मिक लढ्यातून उदयास आले आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाराखाली 1780 वाराणसीचे बनारसमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया चालू होती. 1788 कंपनीने 32 जोनाथन डंकेनला त्या शहरातील रहिवासी आणि अधीक्षक म्हणून नियुक्त केले. वॉरन हेस्टिंग्सने नियुक्त केलेल्या काही तरुण अधिकाऱ्यांपैकी तो एक होता आणि त्यातही भारतीय संस्कृतीबद्दल आस्था आणि मनात सतत जागृत असलेली जिज्ञासा असे दोन्हीही गुण असलेला सर्वात तरुण प्राच्यविद्या विशारदही तो होता. डंकेन आणि वॉरन हेस्टिंग्स या दोघांच्याही मते भारताच्या प्राचीन धार्मिक परंपरा आणि त्यांच्या धार्मिक आस्थांमध्ये हस्तक्षेप करणे म्हणजे त्यांच्यावर जुलूम केल्यासारखे आहे, पण त्याचबरोबर मानवी अधिकारांसाठी अत्याचारांना विरोध करणे हेही आपले कर्तव्य आहे अशी त्यांची भावना होती. वाराणसी आणि वाराणसीच्या आजूबाजूच्या प्रदेशातील जमीनदार असलेल्या राजपूत वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर प्रचलित असलेल्या एका अतिशय क्रूर अशा रीतीचा स्त्री भ्रूण हत्येचा समावेश होता. त्यांनी चालविलेली ही प्रथा हिंदू पुराणांच्या विरोधात आहे हे पटवून देण्यात डंकेन यशस्वी झाला आणि त्यामुळे ही प्रथा राजपूतांमध्ये थांबली. परंतु शहरातील सर्वात पुराण मतवादी म्हटल्या जाणाऱ्या ब्राह्मण वर्गालाही हे पटवून देणे जास्त महत्त्वाचे होते आणि हे साध्य करण्यासाठी डंकेनने राष्ट्रीय कायदे, साहित्य आणि धर्म यांचे जतन आणि संवर्धन केंद्रस्थानी ठेवून बनारसमधील संस्कृत महाविद्यालयात एक लॉबी तयार केली. या त्याच्या डिप्लोमसीने डंकनने शहरातील सर्व भागांमधील लोकांचा पाठिंबा मिळविला. त्याचा परिणाम असा झाला की 1794 जेव्हा बनारसच्या उत्तरेकडे काही अवशेषांमधून एक हिरवा संगमरवरी कलश सापडला तेव्हा डंकेनचा सल्ला घेण्यासाठी तो कलश त्याच्याकडे आणण्यात आला. सारनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसाठी आवश्यक असणाऱ्या बिल्डिंग मटेरियलसाठी उत्खनन सुरू असताना तिथे सापडलेल्या संकुलाच्या अवशेषांमध्ये हा कलश उघडकीस आला. त्यात अंत्यसंस्कार केलेल्या हाडांचे तुकडे होते,
जे हिंदू प्रथेच्या विरोधात होते, ज्यामुळे डंकेंनी असा अंदाज लावला की हे अवशेष बुद्धाच्या उपासकांपैकी कोणाचे तरी एकाचे असावेत. भारतामध्ये धर्माने बहिष्कृत केलेल्या लोकांचा एक समूह ज्यांच्याबद्दल असा समज रूढ होता की ज्यांना गंगेबद्दल आदर नव्हता आणि ते त्यांच्या मृत शरीराचे अवशेष नदीत विसर्जित करण्याऐवजी जमिनीमध्ये पुरून ठेवत असत. त्याच अवशेषांमध्ये सापडलेल्या एका बुद्धाच्या मूर्तीमुळे डंकेंनी काढलेल्या या निष्कर्षाला पुष्टी मिळाली. त्या मूर्तीवर एक शिलालेख होता. त्यावरील नोंद असे सांगत होती की वसंतपाल जो गौरचा राजा होता त्याच्या भावाबरोबर त्या ठिकाणी उपासनेसाठी आणि दान करण्यासाठी तिथे आला होता. ज्यांनी बौद्ध धर्माचे अजून पालन केलेले नाही त्यांनी या पंथाचा स्वीकार करावा असा आदेश त्याने दिला. हा पुरावा हे स्पष्ट करतो की अप्पर बंगालमध्ये अगदी 11व्या शतकापर्यंत राजाश्रय लाभलेल्या बौद्ध धर्माची प्रचंड भरभराट झाली होती. पण सर विलियम जोन्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना आता जे स्पष्ट दिसू लागले होते ते म्हणजे भारताच्या मुस्लिम पूर्व इतिहासाची ही शोध मोहीम पुढे जाऊ न शकण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे प्राचीन इतिहासात कालगणनेनुसार असलेले घटनाक्रम, विशेषतः काही नावे किंवा घटना ज्या युरोपियन इतिहासाची सांगड घालू शकतील अशा नोंदी सापडत नव्हत्या. अभ्यास करण्याच्या या पद्धतीला आज सिंक्रोनॉलॉजी म्हणून ओळखलं जातं. बायबलशी या घटनांचा कुठे परस्पर संबंध दिसत नाही हे लक्षात येतात जोन्स त्याच्या बालपणी अभ्यासलेल्या गोष्टींकडे वळला. त्याला आठवला त्याचा हिरोडोटस, त्याचा स्ट्रेबो आणि त्याचा मेगॅस्थेनस. त्याने एलियनचं एनाबसिस, टॉलेमीचं जिओग्राफिया आणि क्विंटस कर्शियस रुफसचं अलेक्झांड्री मॅग्नी ही आणि अशी अनेक पुस्तके त्यांच्या ओरिजिनल लॅटिन आणि ग्रीक भाषेमध्ये वाचली होती. त्याने आता याच ग्रंथांकडे पुन्हा वळण्याचे ठरविले. त्यांचा पुन्हा अभ्यास करून भारताचा पूर्वेतिहास काय होता, विशेषतः अलेक्झांडरने केलेल्या भारतावरील आक्रमणादरम्यान किंवा पूर्वेकडे असलेल्या अलेक्झांडरच्या मॅसिडोनियन वंशजांकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या भारतीय राजांचा काही संदर्भ सापडतो का हे पाहिल्यास भारताच्या या हरवलेल्या इतिहासावर नक्कीच प्रकाश टाकता येईल असे त्याला वाटू लागले. भारतीय आणि ग्रीक इतिहासात अशा काही घटना आणि नावे असतीलच जी दोन्हींमध्ये सापडतील त्या शोधायला लागतील. त्याला आता पक्की खात्री पटली होती की इथेच कुठेतरी हा जो मध्येच गहाळ झालेला इतिहास आहे त्याची चावी दडली आहे, जी हजारो वर्षे अज्ञात राहिलेल्या इतिहासाचे दरवाजे आपल्यासाठी नक्कीच खुले करेल. इसवीसनपूर्व 327-26 अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. मागील 20 महिन्यात त्याने शेवटचा पर्शियन सम्राट डॅरियस याचे साम्राज्य संपवून त्याच्या जागी स्वतःला राजांचा राजा म्हणून घोषित केले. डॅरियसची हत्या करण्यास निघालेल्या अलेक्झांडरच्या आधीच बंडखोर बॅक्ट्रियन क्षत्र बेसुसने डॅरियसला मारले होते. अलेक्झांडरने त्यालाही संपवले. तो जिथे जिथे जात होता तिथे तिथे स्वतःच्या नावाची शहरे तो वसवू लागला, ज्यात अराकोसिया, अफगाणिस्तानमधील कंधार, कॉकेशिसमधील अलेक्झांड्रिया म्हणजेच हिंदूकुशच्या दक्षिणेस असलेले अफगाणिस्तानमधील आत्ताचे बेग्राम आणि अलेक्झांड्रिया एस्केटिक आत्ताचे ताजिकिस्तान. परंतु अलेक्झांडर एवढ्यावरच थांबला नाही, त्याचे लक्ष आता भारत होते. इतिहासकार हेरोडोटसच्या मते त्यांना ज्ञात असलेल्या जगातील भारत हे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि सर्वात श्रीमंत राष्ट्र होते. अलेक्झांडरच्या सैन्याएवढे शिक्षित सैन्य त्यावेळी कोणाचेच नव्हते, विशेषतः त्याच्या घोडदळाचे कमांडर जे रॉयल विंग आणि इतर 8 घोड्यांच्या तुकड्यांचे नेतृत्व करणारे साथीदार म्हणून ओळखले जात आणि पायदळाचे कमांडर जे सैन्याची ढाल म्हणून ओळखले जात. अलेक्झांडरच्या सैन्याची ही तुकडी युद्धामध्ये केल्या जाणाऱ्या आक्रमणाचे नेतृत्व करत असे. यातील काही जण अलेक्झांडरचे बालपणापासूनचेच मित्र होते आणि त्यांनी मिझा या शाळेत शिक्षण घेतले होते. तिथे तत्वज्ञानी ॲरिस्टॉटल याने अलेक्झांडरच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून त्याला तत्वज्ञान, नैतिकता, तर्कशास्त्र, विज्ञान, गणित, वैद्य आणि कला या विषयांचे प्रशिक्षण दिले होते. मिझामध्ये ग्रीक आणि मॅसिडोनियन लोकांना इतर लोकांपेक्षा वेगळे असे जे काही शिकवले जात होते ते म्हणजे संशोधनाची वृत्ती जागृत ठेवणे, म्हणजेच जिज्ञासा जागृत ठेवणे. परंतु त्याचे वडील राजा फिलिप बायझंटियमच्या युद्धावर निघून गेल्यावर त्याचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत गेले. फिलिपच्या मागे अलेक्झांडरवर
राज्याचे रक्षण करण्याबरोबरच त्याचा विस्तार करण्याची जबाबदारीही येऊन पडली. आणि त्यामुळे ॲरिस्टॉटलने शिकविलेली नीतिमत्ता, नैतिकता यावर विचार करण्यासही त्याच्याकडे वेळ उरला नाही. अलेक्झांडरची आशियात पुढे कूच करण्याची योजना कोणत्याही प्रकारे नैतिकदृष्ट्या बळ देणारी खचितच नव्हती. परंतु त्याचे हे वर्तन, प्रत्येक मनुष्य नैसर्गिकपणे जिज्ञासू असतो, या ॲरिस्टॉटलने केलेल्या उक्तीला साजेसे होते असं म्हणता येईल. पूर्वेच्या दिशेने चाललेल्या अलेक्झांडरच्या या विलक्षण प्रवासाचे वर्णन त्याच्यासोबत असलेल्या कमीत कमी 16 साथीदारांनी लिहून ठेवले होते. ज्यांनी हे प्रवास वर्णन प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यात देखत पाहिलं होतं, त्या प्रवास वर्णनांपैकी आज एकही शिल्लक नाही. परंतु अलेक्झांडरच्या पूर्वेकडील साहसाच्या प्रजासत्ताक रोमच्या उत्तरार्धातील आणि इम्पेरियल रोमन साम्राज्यातील काही ग्रीक आणि रोमन इतिहासकारांनी त्यांच्या स्वतःच्या आवृत्त्या लिहिल्या होत्या. त्यातील सर विलियम जोन्सने 5 वाचल्या होत्या, ज्यातून त्याला अलेक्झांडरच्या भारतावरील आक्रमणाची विरोधाभासी पण तरीही तपशीलवार म्हणता येईल अशी माहिती मिळाली. अलेक्झांडरने सर्व स्थानिक राज्यकर्त्यांकडे आपले दूत पाठवले आणि त्यांना आपल्या अधिकाराच्या अधीन होण्याचे आवाहन केले. त्यातील जवळपास सर्वांनीच अत्यंत तत्परतेने त्याला अपेक्षित प्रतिसाद दिला. त्यात ग्रीक लोक, ज्याला तक्षशिलेचा अम्फिस म्हणून ओळखत होते, तो तक्षशिला राज्याचा राजपुत्र अम्भी देखील होता. तक्षशिलेचं साम्राज्य पूर्वीला सिंधू नदीपासून हायडॅप्सेस नदी म्हणजेच झेलमपर्यंत पसरले होते. अलेक्झांडरला भेटण्यासाठी राजा अम्फिस इतका उत्सुक होता की तो सिंधू नदी पार करून त्याच्या भेटीस गेला आणि तिथे त्याला त्याने 25 युद्ध हत्ती भेट म्हणून दिले. हे हत्ती म्हणजे त्या काळातील रणगाडे होते, हे आपण लक्षात घेणे जरुरी आहे. परंतु अस्पासियो आणि असकॅनियो या डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासींनी मात्र शरण जाण्यास नकार दिला. हे अस्पासियो म्हणजे अस्वक, अश्वक हे तुमच्या लक्षात आले असेलच.